नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हाही तुमच्या घरावर खूप मोठी अडचण येईल किंवा कोणतेही संकट येईल तेव्हा तुम्ही घराच्या दारावर ही एक वस्तू बांधा काही दिवसातच तुमची अडचण तुमचे दुःख तुमचे संकट दूर होईल आणि तुम्हाला सुखी समृद्ध जीवन मिळेल मित्रांनो जेव्हा आपल्या घरावर अडचण येते तेव्हा संपूर्ण कुटुंब हे दुःखी होत असतं त्या संकटामध्ये वावरत असतं म्हणून त्यावेळेस आपल्याला देवाचे नाव घेणे नामस्मरण करणे सेवा करणे किंवा असे काही उपाय करणे गरजेचे असते त्यातलाच हा एक उपाय आहे जो तुम्ही तुमच्या घरावर किंवा घरातल्या कोणत्याही सदस्यावर जर कोणती अडचण आली असेल संकट आलं असेल समस्या आली असेल तर लगेच तुम्ही हा एक उपाय करा ही वस्तू तुमच्या घराच्या मुख्य दारावर बांधा लगेचच तुमच्या संकटांचे निवारण होईल तुमच्या अडचणी दूर होतील आणि कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय हा तोडगा करू शकतात तर मित्रांनो हा तोडगा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वस्तूची गरज आहे आणि ती वस्तू आहे तुरटी हो मित्रांनो तुम्हाला तुरटीचा एक छोटासा तुकडा आणायचा आहे तो कोणत्याही मसाल्याच्या दुकानावर किंवा किराणा शॉपवर तुम्हाला आरामात मिळेल तुमच्या घरात असेल तर तुम्ही तोही वापरू शकता मित्रांनो तुम्हाला फक्त पाच दहा रुपयाच्या तुरटीचा तुकडा आणायचा आहे आणि तो तुरटीचा तुकडा तुम्हाला एखादी काळ्या रंगाचा कापडामध्ये बांधायचा आहे तुम्हाला फक्त काळ्या रंगाचा कापड घ्यायचा आहे घरात असलेलाही घेऊ शकतात किंवा नवीन सुद्धा तुम्ही आणू शकतात काळ्या रंगाचा कापड आणल्यानंतर तुम्हाला तुरटी त्यामध्ये बांधायची आहे आणि बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेरून तुम्हाला तुरटी बांधायची आहे आता बाहेरून कोणत्या बाजूला बांधायची तर मित्रांनो तुम्ही घराच्या मुख्य दाराच्या बाहेरून उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला किंवा मधोमध सुद्धा तुरटी बांधू शकतात यामध्ये दिशा कोणतीही चालेल फक्त तुम्हाला मुख्य दाराच्या बाहेरून ती तुरटी बांधायची आहे मधोमध मत सुद्धा बांधू शकतात पण वरच्या बाजूला आणि डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला सुद्धा तुम्ही बांधू शकतात तर मित्रांनो नक्की तुम्हाला जेव्हा वाटेल की तुमच्यावर कोणती अडचण आली लहान मोठी संकट आलंय दुःख आलंय तर नक्की हा उपाय करा नक्की त्या दुःखाचे संकटाचे आणि अडचणींचे निवारण होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद